हर वर्ष की तरह इस वर्ष भी जनवरी के पहले सप्ताहांत में चेंबूर के आचार्य मराठे कॉलेज में 2 दिवसीय स्वर्गीय श्री शरद भाऊ आचार्य स्मृति व्याख्यान माला का आयोजन किया गया, जिसके प्रथम दिवस पर प्रसिद्ध मराठी कवि व गजल काव्य के विशेष अभ्यासक चंद्रशेखर सानेकर ने गजल आजच्या काळाची इस विषय पर अपने विचार व्यक्त किए, जिसे लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। फार महत्त्वाचं आयोजन आहे हे व्याख्यानमाला। शैक्षणिक क्षेत्रांमध्ये, शैक्षणिक अशा संस्थांमध्ये विविध विषयांवरती व्याख्यानमाले घडून आणणं ही विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी महत्त्वाची गोष्ट तर आहेच। त्याचं केंद्रबिंदू हे शैक्षणिक संस्थाच असतात, जे काम या महाविद्यालयाच्या द्वारे होत आहे, गेली 11 वर्ष होत आहे, खूप सुंदर परंपरा आहे ही। याच्यातनं सगळ्या ज्ञानांचा प्रवाह अखंड सुरू राहील, जे विद्यार्थी घेतील, विद्यार्थी अजून मग बाहेर समाजात जाणार आहेत, त्यांच्यामार्फत तो ज्ञानप्रवाह पुढे सरकणार आहे। पण याची कुठेतरी सुरुवात, याची कुठेतरी मला वाटतं बीजारोपण हे शिक्षण संस्थेमध्ये व्हायला पाहिजे, जे होतं आहे आजच्या काळामध्ये। तर अशा संस्थांकडनं असे व्याख्यान मला होत आहेत ज्या अन्यत्र बघायला गेलं तर काही ठिकाणी शक्य होत नाही आहे, पण इथे शक्य होत आहे अशा तऱ्हेच्या शिक्षण संस्थांमध्ये। ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे, आश्वासक गोष्ट आहे, खूप चांगल्या पुढे समाज घडवण्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टींची आता पायाभरणी होते आहे या व्याख्यानमालाच्या रूपाने। या दृष्टीने अशा व्याख्यानमालाचं खूप महत्त्व आहे। मला इथे स्वतःला या गजल प्रकाराविषयी बोलण्याची संधी दिली, मला इतक्या विद्यार्थी आणखीन अभ्यासकांसमोर पोचवत आलं याचा अपार आणि खूप आनंद आहे। अगदी बरोबर आहे, या दृष्टीने मी गजलच्या विषयी म्हणण्यापेक्षा मी असं अवश्य म्हणेन की बाबांनो, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, आजचं मीडिया आणखीन काय म्हणतात त्याला माध्यमं, त्याचा वेग, त्याचा वापर, त्याचा अंगीकार, ही सगळी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, ती नाकारता येणार नाही। पण मला तरीही वाटतं आजच्या काळात सुद्धा तुम्हाला एक गोष्ट आहे जी तारणार आहे किंवा जी आवश्यक आहे जगण्यासाठी, ते म्हणजे ज्ञान। आणि ज्ञानाचा एक खूप मोठा मार्ग, खूप मोठं साधन हे पुस्तक आहे, तुम्ही त्याला अंतर देऊ नका। तुमच्या या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही व्यावहारिक शहाणपण, व्यावहारिक स्मार्टनेस मिळवाल तुम्ही, म्हणजे चतुराई मिळवाल तुम्ही। पण चतुराई ही पूर्ण आयुष्यासाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी पुरेशी आहे असं मला मुळीच वाटत नाही आहे। ज्ञान नावाची गोष्ट कुठेतरी अशी आवश्यक आहे जी तुम्हाला या सगळ्या जगताना, या सगळ्या गोष्टींचा विवेक कसा पाळावा, तो कुठून मिळवावा, तो कसा आपण अंगीकारावा, याची जर तुम्हाला कुठे दाखले मिळत असतील, ज्ञान मिळत असेल, त्याचं एकमेव साधन म्हणजे पुस्तक आहे। त्याला अंतर देऊ नका, ती तुमच्या कुवतीनुसार, तुमच्या समजुतीनुसार अवश्य वाचा, त्याच्या सान्निध्यात राहा, त्याच्या सोबतीत राहा, त्याच्या सहवासात राहा। तुम्हाला आपोआप कळेल की याच्यामुळे आपण कसे कसे आपल्या नकळत समृद्ध होत आहोत, आपण तर समृद्ध होत आहोत, आपण इतरांनाही समृद्ध करत आहोत, हा पुस्तकांचा प्रभाव आहे। गेली 11 वर्ष स्वर्गीय शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमाला या कॉलेजमध्ये आम्ही आयोजित करत आहोत, आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातल्या शुक्रवार शनिवारी 2 पुष्प या व्याख्यानमालेमध्ये जी गुंफली जातात, आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातली जे प्रमुख वक्ते आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांना बोलवत असतो। म्हणजे आम्ही कधी विज्ञानासाठी सुद्धा व्यक्ते, जसे की बाळ फोंडके, मोहन आपटे सर यांना बोलवलेलं आहे, किंवा तसंच हरीश सदानी, म्हणजे जे मावा या संस्थेचे चालक आहेत, त्यांना आम्ही बोलवलेलं आहे, की ज्याच्यामुळे विविध विषयांवरती मुलांना जे आहे ते माहिती मिळावी, त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी, त्याच्यामधून त्याच्यात काम करण्याची किंवा त्या प्रकारचं काम करण्याची त्यांना बुद्धी व्हावी, इच्छा व्हावी, आणि पहिल्यांदा माहिती व्हावी। आणि काय होतं की आपल्या इथे आता तुम्ही म्हणालात तसं की इलेक्ट्रॉनिक मीडियाने सगळ्या युवा पिढीला ग्रासलेलं आहे, अशा वेळेस जे व्यासंत व्याख्यानमाला ही फार आपल्या मुंबईमध्ये गाजलेली आहे, अशा अनेक व्याख्यानमाला ठाण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये पण गाजलेले आहेत, हे आपलं महाराष्ट्राचं म्हणजे जे आहे ते एक वेगळ्या प्रकारचं आपलं एक ओळख आहे व्याख्यानमाला। तर ही व्याख्यानमाला चालू राहावी, छोट्या प्रमाणावर, मोठ्या प्रमाणावर का म्हणा, याचं जे आहे ते महत्त्व जेव्हा समोरासमोर आपण वक्त्याच्या समोर असतो ना, तेव्हा तो संवाद एक वेगळ्या प्रकारचा असतो, तो मुलांना कळावा त्याचं महत्त्व, म्हणून आम्ही ही अशी व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करत असतो। आणि यावर्षी जे आहे ते आम्ही काव्य हा प्रकार घेतलेला आहे साहित्यातला, त्याच्यातले गझल हा आज झाला,
उद्या जे आहे ते नायगावकर साहेब आहेत आपलेच चेंबूरवासी आहेत त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे. तर आत्ताच आम्ही आता वाच ऐकलेलं आहे की लॉकडाऊन उद्या आणि परवा असणार आहे त्याच्यामुळे काय करायचं ह्याची आम्हाला बदल काय तो आमच्यामध्ये करावा लागेल. कॅमेरामन इकबाल शेख के साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई.